त्याचा अर्थ तुम्हाला माहिती होतं, होऊ द्यायचं होतं का काय तुम्हाला 2 तास हे सगळं जळू द्यायचं होतं की काय, अशा प्रकारची सिपींची भूमिका होती की काय, अशा प्रकारची मनात शंका आमच्या आहे. आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे, याची चौकशी होण्याची आवश्यकता नाही तर आता झालं आता विसरून जा, याच्यापेक्षा या प्रकरणाची चौकशी डिटेल झालीच पाहिजे की दंगल घडत असताना महिन्याभरापासून अशा घटना चालू असताना त्याची दखल का घेतली नाही. संध्याकाळी 7 वाजतासुद्धा एक घटना घडली होती, त्या भागातील नागरिक सांगतात त्याची दखल का घेतली नाही. 1:30 अशा प्रकारची घटना झाल्यानंतर पोलीस आयुक्तांना किती फोन आले, कोणाचे फोन आले ते तुम्ही घेतले का, तुम्ही तिथं 1:00 पोहोचले, मग तुम्ही प्रत्यक्ष दंगल जिथं घडत होती तिथं का गेले नाही, प्रत्यक्षात पोलिसांचे वाहनं जाळत होते त्यास पोलिसांनी का याच्यामध्ये आपली जबाबदारी पार पाडली नाही, हे शासकीय जर एखाद्या सामान्य माणसाने अशा पद्धतीनं जर आता खरं तर अशा घटना घडायला पोलीस जबाबदार आहे, एवढे जर वाहनं जळाले सरकारचं नुकसान झालं याला पोलीस जबाबदार नाही का. आणि म्हणून तुम्ही जर बघितले असेल तर मग CCTV आपल्या शहरात 4,500 कॅमेरे आहे, याच्यात सगळ्या कुठून लोक आले काय लोक आले आता पण तपासायला पाहिजे होतं ना की दंगल घडवली कोणी. आणि मग ही दंगल घडत असताना या शहरामध्ये जे जे अवैध धंदे चालू आहे, पोलीस आयुक्त स्वतः मोठे सज्जनताचं एक आव्हानतात बुरखा घातलेलं असं माझं मत आहे, असतील मी काय त्यांच्याविषयी काय व्यक्तिगत बोलणार नाही, परंतु या शहरामध्ये ज्या पद्धतीनं गुटख्यावाल्यांकडून हप्ते चालू आहेत, गावठी दारूवाल्यांकडून हप्ते चालू आहेत, मटका या शहरात चालू आहे त्याचे हप्ते चालू आहेत, इल्लिगल लॉटरीवाल्याकडून हप्ते चालू आहेत, मुरुण तस्करांकडून वाळू तस्करांकडून हप्ते चालू आहेत, लॉजिंगवाल्याकडून हप्ते चालू आहेत, वाईन शॉपकडून हप्ते चालू आहेत, जो बुगी बुगी जुगार आहे त्याच्याकडून हप्ते चालू आहेत, त्याच्यानंतर एक NDPS काय जुगार आहे त्याच्याकडून हप्ते चालू आहेत, बिअर शॉपीकडून हप्ते चालू आहेत, रेतीवाल्याकडून हप्ते चालू आहेत, गॅस रिफिलिंगकडून हप्ते चालू आहेत. आणि हे सगळे चालू असताना त्याला काय म्हणतात हे सायबर त्याच्यात उल्लेख नाही. आत्ताच्या घडीला IPL चालू आहे, सायबर काय करतं हा माझा प्रश्न आहे पोलीस आयुक्तांना. पोलिसा मुलं कुठं दंगल घडत असते का, म्हणजे त्या पोलिसांनी दंगल ही काही तासात आटोक्यात आणली आणि या शहराचं वातावरण शांत करायचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे. कारण पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर दगडफेक झाली, जाळपोळ झाली, पण पोलिसांनी ही दंगल रोखण्याचं काम केलं, आटोक्यात आणली आणि शहर हे शांतेत कसं राहील याचा प्रयत्न केला. सर त्याला जोडून एक प्रश्न आहे, पत्रकार परिषद त्यांनी घेतली, त्या पत्रकार परिषदेत त्यांनी साधारणतः माझ्या माहितीनुसार 6 पानाचे नाव असे कोणाचे किती रेट आहे ते नाव टाकून दिलेले. अहो चौक मला काय म्हणायचं, त्यांनी नावासहित रेट टाकले त्यांना कसं काय माहीत, याचा अर्थ त्यांचा हात आहे त्याच्यात. नाही नाही मग आता जर त्यांना रेट माहीत आहे, मला माहीत नाही पालकमंत्री असून त्यांना जर माहीत असेल नावासहित याचा अर्थ ते आहे त्याच्यात.